खरतर कळस हे कृषी प्रदर्शन आहे आणि प्रत्येक नाण्याला जसे दोन बाजू आहेत तसं कृषी आणि उद्योग या आज दोन बाजू आहेत नाण्याच्या ज्या आपण जवळून बघितल्या पाहिजेत त्या समजून घेतल्या पाहिजेत. आज आम्ही उद्योग क्षेत्रात मी मनोज बरीच जवळजवळ दोघं मिळून जवळजवळ 50 ते 60 वर्ष एक्सपिरियन्स असलेली लोक तुम्हाला थोडस सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. सर्वप्रथम टाटा मोटर्स या कंपनीने एक खूप मोठा आणि आगळावेगळा प्रकल्प पूर्ण एशियात पहिल्यांदा केला. तो म्हणजे आम्ही असा एक शॉप बनवला किंवा अशी एक कंपनी वेगळी जागा तयार केली ज्याच्यात तुम्ही ऐकलं असेल की हॅरियर आणि सफारी या आमच्या ज्या दोन मोठ्या गाड्या आहेत हा जेव्हा आम्ही असेंब्ली शॉप बांधला तेव्हा हा असेंब्ली शॉप आम्ही पूर्णपणे मुलींना चालवायला दिला. हा एशियातला पहिला असेंब्ली शॉप आहे ज्याच्यात 100% मुली काम करतात आणि आज ऍक्च्युली बऱ्याचशा मुली ज्या इथे होत्या त्या बहुतेक कॉलेजला किंवा त्यांच्या कार्यक्रमासाठी पुढे गेलेल्या आहेत. पण त्यांना हा निरोप मिळणं खूप गरजेचं आहे की 100% मुली एखादा शॉप असा चालवू शकतात ज्याच्यात भारतातली सगळ्यात कॉम्प्लिकेटेड गाडी सहज बनू शकते. आणि हा नारी शक्ती जी आपण म्हणतो ते आम्ही फक्त बोलत नाही, आम्ही ऍक्च्युली प्रॅक्टिस करतो. आमच्या कंपनीत टाटा साहेबांचं एक वाक्य आहे जे सगळ्या नवीन पिढीला किंवा मुलांना ही माहिती पाहिजे आणि ते वाक्य आम्ही रोज जपतो. ऍटलिस्ट मी स्वतः गेले 30 वर्ष रोज फॉलो करतो. ते म्हणजे तुम्ही कुठलाही निर्णय घ्या तो कुठलाही निर्णय चुकीचा नसतो, निर्णय घ्यायचा आणि तो बरोबर करायचा असतो. तो जेव्हा तुम्ही बरोबर करता तेव्हाच तुम्ही यशस्वी होता. दुसऱ्याला कधीही न दुखवता हे आपण करू शकतो आणि हाच काय म्हणतो आपण हे स्वप्न त्यांनी बघितलं जेव्हा त्यांनी नॅनो गाडी बनवली. जेव्हा त्यांनी बघितलं की 4 लोकांची फॅमिली, नवरा बायको एक मुलगा एक मुलगी एका 2-व्हीलरवर पावसात भिजत चालले होते आणि साहेबांनी त्यांना सिग्नलला थांबवून विचारलं की तुम्ही असं का चाललंय आणि तेव्हा ते म्हणले की आमच्याकडे तुमच्यासारखी गाडी नाहीये. आणि त्या दिवशी त्यांनी नॅनो गाडीचं स्वप्न बघितलं, ती गाडी 1 लाखात चालू केली. ती गाडी सक्सेसफुल झाली नाही, हरकत नाही, त्याला बरीच कारणं आहेत. त्यातली बरीचशी राजकीय असतील किंवा काही गाडीबद्दलच्या तक्रारी असतील, पण त्यांनी स्वप्न बघायचं सोडलं नाही. समोर जे बसलेले सगळे माझे मित्र आहेत किंवा जे स्टुडंट्स आहेत जे विद्यार्थी आहेत त्यांना मी सगळ्यात पहिले जेव्हा हे आधी सांगायच्या आधी 2 गोष्टी नक्कीच सांगेन की तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर पहिले सगळ्यात पहिले आणि रोज तुम्हाला कुठलं ना कुठलं तरी स्वप्न पडलं पाहिजे की आपण काय करायला पाहिजे आयुष्यात आणि ते 100% किंवा 200% दिल्याशिवाय तुम्ही सक्सेसफुल होणं खूप अवघड. रोज जेव्हा मी त्या शॉपमध्ये जातो जिथे ते मुली काम करतात त्यांना एवढा स्वतःचा अभिमान आहे की आपण ही टाटा मोटर्सची सगळ्यात महाग गाडी बनवतो. ती गाडी मी तुम्हाला सांगतो, जॅग्वार लँड रोवर प्लॅटफॉर्म. तुम्ही जॅग्वार लँड रोवरच्या गाड्यांची नावं ऐकली असतील. ती कंपनी टाटा मोटर्सने विकत घेतली साधारण 10 वर्षापूर्वी. त्या कंपन्यांच्या प्लॅटफॉर्मवर म्हणजे त्याचं इंजिन, त्याचं चॅसी, ही गाडी बनवून ते आम्ही बॉरो केलं. त्याच्यावर आपली टोपी म्हणू आपण, टॉप हॅट लावली. तिथे जॅग्वार लँड रोवर कंपनीत जेव्हा ही गाडी बनते तेव्हा सगळ्यात वजनदार, सगळ्यात उंच किंवा तब्येतीने चालली अशी लोक ती गाडी बनवतात आणि याच्या विरुद्ध साधारण 50-55 किलो वजन असलेले 5 फुटाच्या आसपास असलेल्या मुली त्यांच्यापेक्षा जास्त चांगल्या क्वालिटीची गाडी बनवतात. त्यामुळे मला सांगायचं काय आहे सगळ्या विद्यार्थ्यांना इथे की कुठलंही चॅलेंज तुम्ही घेणं सगळ्यात महत्वाचं आहे. स्वतःला लिमिटेशन करू नका. पुढे जे प्रेझेंटेशन असेल ते मोस्टली आम्ही आणि मनोज सर हे
काय कोर्सेस अवेलेबल आहेत किंवा आतापर्यंतचे स्टँडर्ड कोर्सेस काय आहेत आणि पुढच्या 10 वर्षात कुठले कोर्सेस येणार आहेत ह्याच्यावर आम्ही तुम्हाला सांगू. पण हे सगळं करून जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही जे काही कराल ते 200% मनापासून करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला यश आलं नाही तर घाबरू नका, कंटिन्युअस त्याच्यावर प्रयत्न करत राहा, तुम्हाला 100% यश मिळेल. आणि हे मी ऍटलीस्ट 30 वर्ष काम केलेल्यामुळे तुम्हाला नक्की सांगू शकतो. आता आपण प्रेझेंटेशन कडे वळूया. 10वी 12वी नंतर जे काही आपल्याला कोर्सेस अवेलेबल आहेत ते कोर्सेस कुठल्या पद्धतीचे आहेत ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. बरेचसे तुम्हाला माहीत असतील, मी आज सकाळी जेव्हा तुमच्या गावात आलो तेव्हा मला श्लोक नावाचा एक मुलगा भेटला आणि त्या मुलांनी ज्या पद्धतीने मला तुमच्या गावाच्या ते जे काय मी म्हणेन गेस्ट हाऊस आहे जिथे आम्ही सकाळी सकाळी आल्यावर आमचं आम्हाला थोडा वेळ तिथं थांबावं लागलं किंवा थांबलो आम्ही, त्या मुलांनी मला पूर्णपणे चकित करून टाकलं. त्यांनी ज्या पद्धतीनं ते सगळा परिसर एक्सप्लेन केला म्हणजे माझं एक इम्प्रेशन होतं की आपल्याला कशा प्रकारचं संवाद साधायचा आहे त्यांच्याशी. आणि जेव्हा मी त्याला बोलताना ऐकलं तेव्हा मी पूर्णपणे म्हणजे रिव्हर्स गिअरमध्ये गेलो की ऑलरेडी बरीच नेक्स्ट जनरेशन जी आहे या गावातली किंवा या जिल्ह्यातली त्यांना माझ्यापेक्षा थोडं जास्तच माहिती आहे. दुसरं त्याच्यातलं मी जे पॅशन बघितलं आणि अजून 1-2 जणांना जेव्हा मी सकाळी भेटलो त्यांना खरंच सक्सेसफुल व्हायचं आहे. त्यांना असं नाही आहे की त्यांना काहीतरी कसं तरी आपलं आयुष्य ढकलायचंय. ज्या पद्धतीनं तो मला सांगत होता म्हणजे ती जी काय झाडं होती त्याची जी माहिती सांगत होता आणि जो नम्रपणे सांगत होता, सगळ्यात महत्वाचं काय होतं जे मी त्याच्यात बघितलं की नम्रपणा किंवा हंबलनेस जो म्हणतो आपण तो आज शहरातल्या मुलांमध्ये अजिबात दिसत नाही, तो मला त्याच्यात दिसला. त्याला जग जिंकायची जी इच्छा आहे तीव्र इच्छा ती दिसली आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की थोडा गायडन्स जर रेग्युलरली सगळ्यांना कोणी येऊन इथे जसं आम्ही आज आम्हाला एक मी असं म्हणेन की एक ऑनर मिळालंय किंवा आमचा मान मोठा झालाय, तर असं जर रेग्युलरली झालं तर 100% श्लोक आणि त्याचे मित्रमैत्रिणी किंवा शाळेतली सगळी मुलं जी असतील आत्ता ते ह्या जिल्ह्याचं आणि स्वतःचं नाव अटके पार फडकवतील असं मला नक्की गॅरंटी आहे. सो आपण एक साधारण 10वी 12वी नंतर रफली काय कोर्सेस असतात ते बघू. तुम्ही जर बघितलं तर खालचे जे 3 टेबल आहेत त्याच्यात तुम्हाला हे दिसेल की MPSC ची परीक्षा आहे. मी हे पण ऐकलं की काही आदिवासी मुलांना एक कोणतरी आहे ज्यांनी MPSC दिली आहे आदिवासी समाजाचे आणि त्यांनी ती क्लिअर पण केली आहे, त्यामुळे MPSC ही परीक्षा तुम्हाला माहीत असेल. तर 10वी 12वी जर झालं तर कर्मचारी निवड समिती म्हणून एक आपल्या राज्यात खूप मोठा संकल्प आहे सगळ्यांना माहीत नसतो. त्याच्यात तुम्हाला ग्रॅज्युएट जर मल्टी स्किलिंग केलं तर तुम्हाला सब इन्स्पेक्टर कॉन्स्टेबल किंवा ऍक्च्युअली क्लार्क अशा परिस्थितीनुसार असे जॉब करता येतात. सगळ्यात महत्त्वाचं आणि मी तुम्हाला आवर्जून सांगेन जर तुमच्यामध्ये प्रत्येकामध्ये आणि इनफॅक्ट लहान मुलांमध्ये आत्ता मी आवर्जून सांगेन की IAS व्हायची इच्छा तुम्ही प्लीज सोडू नका. आज IAS सारखा रुतबा तुमच्या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी असेल पोलीस अधिकारी असेल IAS IFS IPS हे खूप मोठ्या प्रकारचे पोझिशन्स आहेत. NDA आहे, CDS म्हणजे कॉमन डिफेन्स सर्व्हिसेस आहे. तर ह्या तुम्हाला हे तुम्हाला ऑप्शन्स 12वी नंतर ग्रॅज्युएशन नंतर अवेलेबल आहेत. ह्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोबाईलवर वेळ घालवायचाच असेल तर ज्यांनी तुमचं नॉलेज वाढेल
त्याच्यावर वेळ घालवा. वाचन हल्ली खूप मुलांचं कमी झालंय, पण वाचन हे रिप्लेस झालंय मोबाईलनी. मोबाईलवर आपण काय कशा पद्धतीनं त्याचा उपयोग चांगला करू शकतो हे तुम्हाला नक्कीच IAS IPS IFS मध्ये उपयोगी ठरेल. नेक्स्ट, बारावी नंतर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला दोन ब्रांचेस स्टँडर्ड माहिती आहेत. एक तर तुम्ही फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स घेऊ शकता. जर फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स घेतलं तर पहिला जो कॉलम दिसतोय ह्याच्यात NDA मी तुम्हाला सांगितलं, जे पुण्यातली सगळ्यात मोठी संस्था आहे. त्याच्यात फिटनेस आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्हाला तिथे ऍडमिशन घेता येते. तो 4 वर्षाचा रेग्युलर कोर्स आहे. त्याच्यानंतर जो दुसरा कोर्स आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन, ते अहमदाबादला आहे. सध्या बऱ्याच ठिकाणी राज्यात उघडते, म्हणजे देशात उघडते, त्यामुळे त्याच्यात तुम्हाला डिझाईनमध्ये डिग्री करता येते. ज्यांचं क्रिएटिव्हिटी किंवा कला ही चांगली आहे त्यांनी या कोर्समध्ये नक्की इंटरेस्ट दाखवा. एंट्रन्स एक्झाम असलेल्या सगळ्या कोर्सेस तुम्हाला मला सकाळच्या अनुभवानंतर मला माहिती आहे की सगळ्यांनाच माहीत असेल की तुम्ही इंजिनिअरिंग करू शकता IT मध्ये किंवा वेगवेगळ्या फील्डमध्ये. डिप्लोमामध्ये एक फील्ड मी तुम्हाला नक्की सांगेन, ते म्हणजे बायो इन्फॉर्मॅटिक्स. आज डेटा अनालिटिक्स म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही एक्सपेरिमेंट्स केल्या, त्या एक्सपेरिमेंटचे रिझल्ट आले, त्या एक्सपेरिमेंटचे रिझल्ट फिजिकली न बघता डिजिटली आपल्याला बघता येतात. कॉम्प्युटरवर कोर्सेस आहेत ज्यांचा अनालिसिस पूर्णपणे होऊ शकतो, आणि त्याला हल्ली पूर्ण भारतातच नाही तर जगात पण खूप मोठा डिमांड आहे. तर बायो इन्फॉर्मॅटिक्स बायो अनालिटिक्स या कोर्समध्ये तुम्हाला 100% इंटरेस्ट दाखवता येईल आफ्टर डुईंग 10+12 ऑर डिप्लोमा अँड यू कॅन डू अ डिग्री. इंजिनिअरिंग डिझाईन प्लॅस्टिक्स हे खूप महत्वाचे फील्ड आहेत. हल्ली तुम्ही कुठलाही घरी जरी वस्तू घेतली तरी आत्ता तुम्ही बघू शकता, स्वयंपाकघरातली असेल किंवा घरातली असेल किंवा गाडीची असेल. आपण हल्ली पत्र जास्तीत जास्त वापरतो, तो सगळा चेंज होऊन प्लॅस्टिक्स ॲल्युमिनियम. तर प्लॅस्टिक्स ॲल्युमिनियममध्ये जर तुम्हाला डिप्लोमा करायचा असेल डिग्री करायची असेल तर ते कोर्सेस हल्ली अवेलेबल आहेत. मी तुम्हाला सांगायचा काय प्रयत्न करतोय की स्टँडर्ड जे कोर्सेस आपल्याला माहीत असतात सगळ्या मुलांना ते सोडून थोडासा ऑफ बीट किंवा वेगळे कोर्सेस करायचा जर प्रयत्न केला तर तुम्हाला नक्की यश मिळेल. आणि जगाचा नियम आहे जिथे सगळा मॉब आहे तिथे सक्सेस 100% होत नाही. तुम्हाला कुठेतरी स्वतःचं वेगळेपण दाखवणं गरजेचं आहे. लाखो हजारो इंजिनियर्स आज बाहेर पडतात, पण कुठल्या कोर्समध्ये आज डिमांड आहे किंवा 10 वर्षानंतर जो डिमांड असेल तो तुम्हाला लाईट वेटिंगमध्ये मिळेल, तो तुम्हाला बायो इन्फॉर्मॅटिक्समध्ये मिळेल, तो तुम्हाला प्लॅस्टिक किंवा पेंट्समध्ये मिळेल. तर त्या कोर्सेसकडे जाणंच कधी पण चांगलं. नेक्स्ट, ओके. तर एंट्रन्स एक्झामिनेशन 10वी नंतर 12वी नंतर PCB म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी घेतलं तर तुम्हाला एक फील्ड मी तुम्हाला सांगतो, दॅट इज पॅरामेडिकल. हे कुणाला सध्या माहीत नसतं, ते म्हणजे तुमच्या ऍक्सिडेंट वगैरे जर झाले किंवा हल्ली ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढले तर पॅरामेडिकलमध्ये स्पेसिफिक किंवा स्पेशलाइज कोर्सेस आहेत. आपल्याला सहसा मेडिकलमध्ये MBBS BDS फिजिओथेरपी एवढं माहिती आहे. त्याच्यानंतर स्पीच थेरपी आहे, हल्ली बरेच ऑक्युपेशनल थेरपी आहे. हे दोन्ही कोर्सेसमध्ये सुद्धा हल्ली मुलांना लहान मुलांना बराच त्रास असतो, त्यांना ह्याची गरज पडते. नेक्स्ट, कॉमर्समध्ये तुम्हाला CA माहीत असेल, BCA म्हणजे बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन्स माहीत असेल. कंपनी सेक्रेटरी हा खूप चांगला कोर्स आहे, प्रत्येक कंपनीला कंपनी सेक्रेटरी लागतो. तो कोर्स करणं टफ आहे, पण ते पण त्याचं कंपनी सेक्रेटरी मिळणंच हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे, त्यामुळे कंपनी सेक्रेटरीचा कोर्स सुद्धा तुम्हाला करता येईल, त्याला खूप चांगला डिमांड आहे. नेक्स्ट, आता मी जे आत्ता कव्हर केलं ते म्हणजे स्टँडर्ड कोर्सेसमध्ये थोडेफार जे काही व्हेरिएशन असतील ज्याला पुढच्या 5-10 वर्षात डिमांड आहे. पुढच्या 10 वर्षात बरेच असे नवीन फील्ड्स तयार होणार आहेत जे आपल्याला आत्ता माहीत नाही आहेत किंवा ज्यांचा जन्म जस्ट आत्ता झाला आहे. तर अशा फील्ड्समध्ये आपल्याला जर संधी मिळाली काम करायला किंवा शिकायला आत्ता तर 100% तुम्हाला 25 वर्ष काळजी करायची गरज नाही आणि तुम्ही स्वतः समाधानी राहाल.
तर त्याबद्दल गायकवाड साहेब आता तुम्हाला थोडी माहिती देतील. छत्रपती युवा प्रतिष्ठानच्या वतीनं हा जो प्रोग्राम आज जे कृषी प्रदर्शन ओपन झालेलं आहे यामध्ये कृषी प्रदर्शनासाठी आपण जमलेलो असताना एका विषयाला मोठ्या विषयाला हात घातलेला आहे की पुढील 10 वर्षात कोणते कोणते व्यवसाय येणार आहेत किंवा टेक्नॉलॉजी ट्रेंड चेंज होणार आहे या संदर्भात मी फक्त आता थोडक्यात माहिती देतोय. तर टेक्नॉलॉजी ट्रेंड हा 5 ठिकाणी म्हणजे मेजर जो होणार आहे तो प्रोसेस ऑटोमेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, नेक्स्ट प्रोसेस ऑटोमेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंडस्ट्री 4.0, त्यानंतर व्हर्च्युअल रियालिटी, रिन्युएबल एनर्जी, या 5 ते 6 सेक्टरमध्ये मेजॉरिटी चेंजेस येत आहेत. तर हे चेंजेस आपण ॲप्लिकेबल करताना आपल्याला कोणते कोणते तुम्हाला गोष्टी अनुभवायच्या आहेत किंवा कोणते कोणते बिझनेस तुम्हाला करायची संधी अवेलेबल होणार आहे किंवा तुम्ही कोणत्या ठिकाणी जॉब तुम्हाला अवेलेबल होऊ शकतो हे फक्त थोडक्यात मी आता सांगेन. प्रोसेस ऑटोमेशन करता असताना ज्या बिझनेसमधल्या कॉम्प्लेक्स प्रोसेस आहेत ते टेक्नॉलॉजी वापरून आपण ॲटोमॅट करायचे आहेत त्याला प्रोसेस ऑटोमेशन म्हटलं जातं. प्रोसेस ऑटोमेशन करत असताना आपल्याला बेसिकली ज्या प्रोसेसेस मॅन्युअली केल्या जातात त्यातल्या एरर्स वगैरे इलिमिनेट केल्या जातात, त्या एरर्स इलिमिनेट करून प्रोसेस जी आहे ती स्ट्रीमलाईन करता येते. ही प्रोसेस स्ट्रीमलाईन केल्यामुळं तुम्हाला जो आउटपुट आहे किंवा त्याच्यातून निघणारं जे फायनल प्रोडक्ट आहे ते खूप चांगल्या प्रकारचं मिळतं आणि त्या बरोबर त्याचा अचूकता आपल्याला सांभाळता येते. प्रोसेस ऑटोमेशनमध्ये आपल्याला बऱ्यापैकी प्रशिक्षित वर्ग लागतो. त्या प्रशिक्षित वर्गामध्ये आपल्याला डेटा ॲनालिसिस, सायबर सिक्युरिटी, क्लाउड कॉम्प्युटिंग आणि मोबाईल सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट हे सॉफ्टवेअर इंजिनियर्सची खूप गरज आहे. हा एक बॅकएंडचा डाटा आहे, त्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचं ट्रेनिंग घेणं किंवा एज्युकेशन घेणं गरजेचं आहे. रोबोटिक या प्रोसेस ऑटोमेशनमधला सगळ्यात मोठा बिझनेस आहे की वेगवेगळ्या ठिकाणी रोबोटिक्स ॲप्लिकेशन्स आहेत. तर रोबोट ॲप्लिकेशन हे स्कूलमध्ये, मिलिटरीमध्ये आहे, हे एज्युकेशनल सेंटरमध्ये आहे, ॲटोमोबाईलमध्ये वापरलं जातं. ॲटोमोबाईलमध्ये वेल्डिंग करण्यासाठी, व्हेइकल वेल्डिंग करण्यासाठी सुद्धा रोबोट्स वापरला जातो. त्याचबरोबर पेंटिंग टेक्नॉलॉजी, पेंटसुद्धा करण्यासाठी रोबोट वापरला जातो. तर रोबोट हा तयार करत असताना मेकॅनिकल इंजिनियर, त्याचबरोबर तो ॲटोमॅटिक प्रोसेस करण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनियरची गरज असते. हे रोबोट्स ज्या वेळेला आपली काम करत असतात त्याचबरोबर हे काम करत असताना इंजिनियरची जशी जरूर आहे त्याचबरोबर हे रोबोट ज्या वेळेला काम करत असताना त्याचा मेंटेनन्स येतो तर ते मेंटेनन्स करण्यासाठी सुद्धा स्किल स्टाफची गरज असते. तर त्याचंही प्रशिक्षण घेणं किंवा त्याच्याही संधी आपल्याला उपलब्ध आहे. दुसरं आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये बोलायचं असेल तर आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये आपल्याला वेगवेगळे रोबोट्स किंवा रोबोट्सचे ॲप्लिकेशन, वेल शॉप, पेंट शॉप, स्वयंचलित गाड्या, आत्ताच्या ज्या गाड्या अवेलेबल आहेत, टेस्ला ही गाडी आहे, ही गाडी ड्रायव्हर विरहित आहे, याला आपण प्रोसेस केलं जातं. ही प्रोसेस करून व्हेइकल डेस्टिनेशन ए टू डेस्टिनेशन बी विदाऊट ड्रायव्हर जाऊ शकते. तर या प्रकारची टेक्नॉलॉजी येऊ घातलेली आहे. या प्रकारची टेक्नॉलॉजी आपण जर स्वतः आत्मसात केली तर आपल्याला जॉब ऑपॉर्च्युनिटी देतील. त्याचबरोबर आपल्या जवळ असलेले स्मार्ट मोबाईल, स्मार्ट वॉचेस, यामध्ये स्मार्ट मोबाईल बरोबर स्मार्ट वॉचेसमध्ये असलेले अलेक्सा किंवा सिरीसारखे ॲप्लिकेशन याला आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्येच आहे. आरोग्यसेवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे जे मोठे मोठे हॉस्पिटल्स आहेत त्या हॉस्पिटल्समधले डाटा कलेक्शन, डाटा ठेवणं हे सुद्धा आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे करता येतं. ड्रोन, आता इथे ड्रोनचे डिलिव्हरी आहेत तर ड्रोन हे एक आर्टिफिशियल इंटेलिजन्समधले एक एक्झाम्पल घेता येईल. ड्रोनचे खूप ॲप्लिकेशन्स आहेत. ड्रोनद्वारे तुम्ही शेती मॉनिटर करू शकता. त्याचद्वारे जसं आत्ता ॲमेझॉनचे वगैरे सप्लाय आहे तर ड्रोनद्वारे आपल्याला डेस्टिनेशन ए टू डेस्टिनेशन बी या हे जे ड्रोनद्वारे आत्ता 2.5 किलोपर्यंतचे ज्या सर्व्हिसेस आहेत या 15 किलोमीटरचा अंतर हे 15 ते 20 मिनिटांमध्ये आपल्याला देता येते. तर ही एक ड्रोन सर्व्हिसची जॉब ऑपॉर्च्युनिटी किंवा बिझनेस ऑपॉर्च्युनिटी अवेलेबल आहे. स्वच्छ तंत्रज्ञान, आत्ता शेतकऱ्यांच्या दृष्टीने दोनच पॉईंट राहिलेले आहेत. मेजर पॉईंट आहे की
क्लीन टेक्नॉलॉजी, आता आपल्याजवळ अवेलेबल असलेली टेक्नॉलॉजी म्हणजे वापरत असलेले कोल किंवा कोल इंडस्ट्री, त्याच्यानंतर पेट्रोल अँड डिझेल व्हेकल, यामुळे ॲटमॉस्फेरिक कंडिशन खूप एन्व्हायरमेंट खूप पोल्युटेड झालेलं आहे. तर हे एन्व्हायरमेंट पोल्युशन आपल्याला कमी करण्यासाठी क्लीन टेक्नॉलॉजी जी अवेलेबल टेक्नॉलॉजी आहे त्यामध्ये सोलर एनर्जी आहे, विंड एनर्जी आहे. तर सोलर एनर्जी आपण वापरू शकतो. मगाशी जे स्वप्नील पटेल सरांनी जे सांगितलं की टाटा मोटर्समध्ये पूर्ण एक शॉप आहे, कैकिशामध्ये पूर्ण एक शॉप आहे, त्याच्यावर पूर्ण सोलर पॅनल आहे, ती सोलर एनर्जी आम्ही कन्वर्ट करून इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये वापरतो. त्याच प्रकारचं ते एक टेक्नॉलॉजी अंडरस्टँड करून घेऊन जर आपल्या गावामध्ये प्रत्येक घरामध्ये जर ती सोलर एनर्जी वापरली बंगल्याच्या रूफवर, बंगल्याच्या रूफवर किंवा आपल्या घराच्या रूफवर जरी सोलर पॅनल टाकली तर त्याच्यापासून जी इलेक्ट्रिसिटी मिळेल तर त्याचा आपण चांगल्या प्रकारे वापर करून आपली शेतीमध्ये त्याचा चांगला वापर करू शकतो. आता जे हे पोल्युशन आहे, हे पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी आपल्या इथं 2030 पर्यंत व्हेकल्स आहेत की पेट्रोल डिझेलवरची व्हेकल्स कन्वर्ट होत आहेत EV वरती, इलेक्ट्रिक व्हेकल. तर हे इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये ज्या वेळेला याच्यापासून जे इमिशन होणार आहे ते झिरो इमिशन होणार आहे, आपलं एन्व्हायरमेंट क्लीन अँड नीट राहणार आहे. त्याचबरोबर आत्ताचे जे पेट्रोल पंप आहेत तसेच चार्जिंग स्टेशन आपल्याला गावोगावी लावावं लागतील. तर हे चार्जिंग स्टेशनचा सुद्धा मोठा एक बिझनेस आपल्या युवकांसाठी उपलब्ध आहे. त्याचबरोबर ही सोलर एनर्जी आणि हरित एनर्जी आहे ही वापरते. नेक्स्ट ॲग्रिकल्चर मधला शेवटचा पॉईंट असा आहे की जसं गडाख साहेबांनी मगा सांगितलं त्याप्रमाणे फार्म फ्युचर ही जी कन्सेप्ट आहे या कन्सेप्ट प्रमाणे वॉशिंग्टन मध्ये पहिलं सेंटर आहे, दुसरं सेंटर हे बारामतीमध्ये उभा करायचं चाललेलं आहे. ते 3 तारखेला इथं परिषद झाली. त्याचप्रमाणे ह्या परिषदेचा मोटो एवढाच आहे जी टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे, ही टेक्नॉलॉजी म्हणजे अवेलेबल असलेले सॅटेलाइट उपग्रह, दुसरे रोबोट आणि तिसरे सेन्सर आणि ड्रोन यांच्या संयोगाने आपल्याला अवेलेबल, कारण वर्षांमध्ये वर्ष चाललेली आहे, लोकसंख्या वाढत आहे, खरं उत्पादन करणारी शेती किंवा जमीन ही खूप कमी आहे. तर ही जर जमीन आहे ह्या जमिनीतून आपल्याला उत्पन्न वाढवणं गरजेचं आहे. तर हे जर वाढवायचं असेल तर ह्या ड्रोन टेक्नॉलॉजीचा वापर करणं खूप गरजेचं आहे आणि ह्या ड्रोन टेक्नॉलॉजीतून आपण उत्पन्न काढून चांगल्या प्रकारे शेती करू शकता. मी एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवत आहे. मला इथं बोलवलं आणि बोलायची संधी दिली त्याबद्दल मी गावकऱ्यांचे आणि तुमच्या खुश खबर. आपल्या कुटुंबाला लागणाऱ्या स्कूल बॅग, सॅक, ट्रॅव्हलिंग बॅग, लेडीज बॅग, ट्रॉली बॅग, ट्रेकिंग बॅग, ऑफिस बॅग, जेंट्स वॉलेट, लेडीज वॉलेट या आणि यापेक्षा अधिक स्टायलिश बॅगचे अद्ययावत शोरूम म्हणजेच वैशाली बॅग हाऊस. आपल्या व्यक्तिमत्वाला आम्ही बनवणार अधिक रुबाबदार. त्वरा करा, प्रत्येक बॅगच्या खरेदीवर मिळवा आकर्षक डिस्काउंट, तसेच बक्षीसही जिंकण्याची सुवर्ण संधी. एक वेळ अवश्य भेट द्या आणि खरेदी करा मनपसंत बॅगा आपल्या मनातील बॅग हाऊस म्हणजेच वैशाली बॅग हाऊस. आमचा पत्ता मोठी वैशाली नगर पंचायत रोड अकोले, प्रोप्रायटर भारत मामा रासने आणि दीपाली अमित रासने.